उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षेबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमकं काय घडलं आपण पाहूयात. मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला मंत्रालयाच्या व्हिजिटर्ससाठी असणारा पास न काढताच आत गेल्याचं सांगितलं जात आहे. तसंच सचिव गेटमधून ही महिला मंत्रालयात गेल्याची प्राथमिक माहिती असून तिनं फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे असंतोष व्यक्त केला, त्यामुळे अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत. या महिलेचं काही काम प्रलंबित राहिल्यामुळे तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील आपला संताप अशा रीतीनं व्यक्त केल्याचंही बोललं जात आहे. यावेळी या महिलेनं फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर असलेली पाटी देखील काढून टाकली, तिथं घोषणाबाजी केली, तसंच आरडाओरडा करत काही काळ फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळही घातला. त्यानंतर ही महिला मंत्रालयातून निघून गेली, त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे पाहूयात. मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशाकरता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला अशी टीका विरोधक करतायत का? विरोधक जे आहेत ना, इतके निराश आहेत, हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या सोबत काय काय झालेलं आहे, पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखीने थोडी उतरायचं असतं. एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल, तर ती आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ. काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ. जे काय असेल, आत्ता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून. दरम्यान सदर महिला नेमकी मंत्रालयात पास नसताना देखील कशी गेली, कोणत्याही सुरक्षा कर्मचारी वा अधिकाऱ्याने या महिलेला रोखलं का नाही, फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे या महिलेने राग का व्यक्त केला, ही महिला नेमकी कोण होती, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून या संदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत.